पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची कोल्हापूर जिल्ह्यात आक्रोश पदयात्रा सुरू आहे। सध्या ही आक्रोश यात्रा शाहूवाडी परिसरात असून या पदयात्रेदरम्यान एका महिलेने राजू शेट्टी यांच्यासमोर आपली व्यथा मांडली। अतिशय पोटतिडकीने या महिलेने आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या असून याचा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रभर तुफान व्हायरल होत आहे। चहा प्यायला पदरच्या ऊसाची साखर मिळेना, दुधाची अवस्था पण तशीच आहे, कर्ज मिळत नाही, अनुदान नाही, खर्च परवडत नाही, शेतकऱ्यांच्या पिकांना दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं, त्यामुळे ऊसाला दर मिळाला पाहिजे, शेती पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे, त्यासाठी लढा तीव्र करूया, आम्ही तुमच्या मागे उभा राहतो, अशा अर्थभावना पोटतिडकीने या शेतकरी महिलेने खासदार राजू शेट्टींच्या समोर व्यक्त केल्या। पटलं राहिली ती आमची जागेला ऊस बांगलून साखर पदरच्या ऊसाची दिनांत प्यायला काय करायचं, माझी शेताच्या शेतकऱ्याच्या मालाला तर आलंच नाही। सन्मानी शेतकरी काही आम्ही संघटित राहणार आहे, लक्षात ठेवायचं शेतकऱ्यासाठी जोपर्यंत निर्णय आम्ही मेलो काम करून करून शेताला पाठी बांधून रात दिवस पान लागलं तरी तुमच्या शेतात तुम्ही कष्ट करायचं सगळ्यांनी खायचं। आमच्या पोराबासनी कोण आहे, कोण आहे आमच्या पोरावर शेतकऱ्याचा वर्ग भरती व्हायला गेलं तरी आमच्या पोरासनी काय वाटल ते मग कसे झालं का करताय शेतकऱ्यासनी तरी अडवू नका तुम्ही। हा कांदा केला दर नाही, लसूण केला दर नाही, काय केलं तर त्याला दर नाही, लुटून नेतायचा शेतकऱ्याला मारून नेतायचा। हा शेतकऱ्यानं कसं जगायचं काय जगायचं, आता तरी दुष्काळ पडला काय आता मारांच्या माणसांनी काय खायचं, हा काय गेली काय आहे, कुठंतरी रात दिवस पाणी पाचतोय म्हणून आम्ही चटलोय ते पण सोडलं ना सोडलं पाणी द्या पानपट्टी द्या लाईट रातची का रातची का लाईट द्यायला शेतकरी मेला मग आम्ही काय खाऊ त्याची पोरबाळ मरायचं काय, हा हे हुया पाहिजे साहेब सगळं थांबायला पाहिजे तरच बरं हो काय उपयोग नाही या गोष्टीचा पाक मिळलो आम्ही आता ढोर आमची मिली तर तरी आम्हाला कोण दोन रुपये दिना दूधवाला मनाव घेना या उद्या या परवाच्या ढोर आमची मिली तर येऊन बघा पंचनामा करा तरी करीन असा काय करायचं। शेतकऱ्यांनी एखादी मशीन घेतली कुठली त्याला सबसिडी दिना सा मग शेतकऱ्यांनी पैसा आणायचा कुठला आणि कुठला मिळवायचा कशासाठी मिळवायचा सांगा वाटलं काय कर पोर कशी अभ्यास करणार सांगा की पैसा असल्याशिवाय अभ्यास करतील का पोर का करतील हा कशी करतील लढा तीव्र करायला पाहिजे अजून करूया आम्ही उभा राहतो की तुमच्या मागणं। पंढरपुरातील इस्बावी शेला कॉम्प्लेक्स येथील रोडटच दुकानगाळे विकणे आहेत। एकूण 40 दुकानगाळे, 20 दुकानगाळे 16 फूट उंचीचे, 20 दुकानगाळे 11 फूट उंचीचे, प्रत्येक गाळा 10.25 x 22.25 रुंदी लांबीचा। रेरा मान्यता प्राप्त प्रोजेक्ट, पंढरपूर पुणे पालखी मार्गावर दूध पंढरी व विसावा मंदिराच्या मध्यभागी। शॉप खरेदी करताना GST मध्ये 100% सूट। भव्य दिव्य प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध। पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा। शॉप खरेदीदारांना दिवाळी पाडव्यापर्यंत ताबा देण्याची हमी, तेव्हा अवश्य लाभ घ्या। पत्ता शेला कॉम्प्लेक्स बुवाच्या हॉटेल जवळ सह्याद्री नगर पंढरपूर पुणे रोड इस्बावी। संपर्क विजय शेलार 98 64 17 77, अभिनव शेलार 95 95 89 17 77।